त्रिपुरा मंत्रिमंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांचा सत्कार रुग्ण भेटी करतील। मोनिश टेंबे युवा विभाग प्रमुख यांचा सत्कार हरिनाम ईश्वर ढेपे करते। आपल्या पोलीस पाटील महेंद्र जुनू ढेपे यांचा सत्कार बालगंगाधर ढेपे करतील। समाजोन्नती संघ मुंबई शाखातर्फे मानगावचे सरचिटणीस राजे पारकर यांचा सत्कार मयंक ढेपे करतील। हेलो हेलो आपने आपने बांग्लादेश सरकार सरकार आह लवर सामने बंदर का आपने सरकार करो
या ठिकाणी आलेल्या नृत्यकला स्पर्धकांना विनंती आहे की आपली नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आलेल्या स्पर्धकांना विनंती आहे की आपली या ठिकाणी नोंदणी करून घ्या. नोंदणी चालू आहे या ठिकाणी. आपल्या गावचे शाखा शुभम ढेपे यांचा सुद्धा सर्वांना धन्यवाद अर्पण करतो. तसेच आपल्या गावच्या ग्रामपंचायत सदस्य मंत्री ढेपे ज्योती दिपो ढेपे यांचा सुद्धा सर्वांनी धन्यवाद. तसेच यांनी आम्हाला यांनी कला शिकवली आणि आमचे गुरुवर्य आमच्या गावासाठी असणारे आदर्शस्तंभ दादा दिनकर बुवा दिनकर दळवी बुवा यांचं स्वागत. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला कला शिकवली त्यांना स्वागत आहे. हॅलो या ठिकाणी संपर्क प्रमुख साहेब आणि जिल्हा प्रमुख साहेब आज या ठिकाणी उसरगड गाव हे 100% शिवसेनेचं गाव आहे आणि या गावाला आपण खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. पहिल्यांदा आमच्या गावाला प्रमुख ढेपे यांच्या मार्फत तुम्ही विभागप्रमुखपदा दिलं आहे तरी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला खूप आभारी आहोत आणि माजी सरपंच आमचे प्रमुख दादा ढेपे यांचं स्वागत मी आपल्या दोघांच्या करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. शशिकांत गोविंद लाड
सूर्य वाले दत्तराम जैसे शक्ति वाले रामचंद्र मात्रे शक्ति वाले कृष्णा कृष्णा सिने हजर नहीं अंकुर जाधव ये सुधा अजून आलेले सॉरी अंकुर जाधव आले तरी यांनी सुधा या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय आणि वामन बैकर राणार भिंतर यांनी सुधा या ठिकाणी यायचंय पुन्हा एकदा जी नाव घेतात पंचांची तर त्यांनी या ठिकाणी यायचंय कृपया विनंती आहे सर्व पंचांना या ठिकाणी चौकड या ठिकाणी आता पुढे जे करतील नमस्कार मंडळी आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होते आमच्या गावचे काळ भैरव कुल स्वामिनी माता समदाई माता आणि मौलाई माता या दैवतांशी मी नतमस्तक होते सांस्कृतिक कला मंडळ रायगड रत्नागिरी या रत्नागिरी चे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांच्या आधी पत्रकाली आम्ही ही कला सादर केलेली आहे ब्रह्मनिष्ठ काशीराम कुंभार यांचे शिष्य गोविंद आमदार महादेव पांडुरंग बाजी पांडुरंग आणि त्यांचे शिष्य धोडेनकर हे कलाकार आम्ही या ठिकाणी शंभराजू घराण्यातील दागिनाथ नृत्य कला स्पर्धक आयोजित केलेले आहे हे कलाकार असताना आम्ही उसारगर काळ भैरवनाथ मंडळ आणि उसारगर ग्रामस्थ मंडळ यांच्या सल्ल्याने या जागरीनाथाचं नियोजन केलेलं आहे यासाठी आम्ही ज्या ज्या स्पर्धकांचं नियोजन केलेलं आहे पंचांचं नियोजन केलेलं आहे त्या पंचांची या ठिकाणी नाव घोषित केलेली आहे त्यांनी या स्टेजवरती येऊन आपण खुर्चीचा ताबा घ्यायचा आहे आणि पुढील मान्यवरांचं भाषण झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि माझ्या दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि रायगड जिल्हा प्रमुख आनंदजी नवगुणे साहेब त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं कुठे एकदा आलेल्या सर्व स्पर्धकांना विनंती आहे की आपली नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची आहे या ठिकाणी नोंदणीचं काम लागलं तरी सर्व नोंदणी करून घ्या धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट छत्रपती महाराज सर्वांनी बसून घ्या प्लीज स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते अंधेरी विधानसभेचे संघटक आणि या रायगड जिल्ह्याचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तालुका प्रमुख अधिकारी साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि त्यांनी आज या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले माझे सर्व निमंत्रक ग्रामस्थ
मार्गदर्शनाखाली आणि उसरगड ग्रामस्थ महिला मंडळ आणि कालभैरवनाथ मंडळ यांच्या सौजन्याने या ठिकाणी नाट्य स्पर्धेचे आयोजन केले साधारणतः नाच या ठिकाणी बारा नाच कार्यक्रमाची रोज जाहीर केली प्रवेश भरली लवकरच हे नाच चालू होती प्रथमतः नाच या ठिकाणी हीच आपल्यासाठी आमच्या उसरगड जुने कलापथकाचे या ठिकाणी
सगळ्यांनी बसून घ्यायचं.